नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी। जून महिन्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता, वाऱ्याचा वेग मंदावल्याचा परिणाम, ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान चांगले पर्जन्यमान। भारतीय हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी 101% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। मोसमी पावसाचे केरळमध्ये 29 मे रोजी आगमन झाल्यानंतर पुढील काही दिवसात त्याचे महाराष्ट्रात आगमन होईल। यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 101% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी वाऱ्याचा वेग कमी असल्याने जूनमध्ये पावसाचा खंड पडण्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे। भारतीय हवामान विभागाने यंदा महाराष्ट्रात सरासरी 101% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर कालावधीत 103% पर्जन्यमानाची शक्यता व कमाल तापमान, सकाळ दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची ताशी वेग, सूर्यप्रकाशचा कालावधी निकषावर अंदाज आधारित आहे। जून महिन्यात वाऱ्यांचा वेग कमी होणार आहे, त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे। जुलै 2-ऱ्या 15-ड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील। कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठं खंड पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली। शेतकऱ्यांना काळजीचे कारण नाही। मोसमी पावसाचा मुख्य प्रदेश समजल्या जाणाऱ्या मध्य भारतात, जेथे शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे, तेथे पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे। त्यात राज्याचा काही भाग येतो, त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही, अशी ही माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। 10 जूनपासून पावसाचा जोर, येत्या 4 आठवड्यात पावसाचे विस्तारित अंदाजानुसार 2-ऱ्या आठवड्यापासून म्हणजे 10 जूनपासून पश्चिम पूर्व किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णन होसळीकर यांनी दिली आहे।